नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक संतोष नपते. मित्रांनो, साधारणतः 2 ते 3 महिन्यानंतर माझ्या मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते या यूट्यूब चॅनलवर मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला जर एखादा कोर्स करावायचा असेल किंवा एखाद्या कोर्सला ॲडमिशन घ्यावायची असेल, मग तो पॅरामेडिकल फील्डमधला असू द्या किंवा तो इंजिनिअरिंग फील्डमधला असू द्या, तो फार्मसी फील्डमधला असू द्या, तो वेगवेगळ्या फॉर एक्झाम्पल टेक्निकल सी रिलेटेड कोर्सेसमधला असू द्या, आणि अशा कोर्सेसला ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असते त्यावेळेस बऱ्याचदा आपल्या समोर एक प्रश्न असतो की आपण ज्या कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेणार आहे त्या इन्स्टिट्यूटचं ॲफिलिएशन आहे किंवा नाही. हा सर्वप्रथम आपल्या सर्वांसमोर पडणारा प्रश्न असतो. आणि मलाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर, अशा अशा ठिकाणी मी ॲडमिशन घेणार आहे, मग तो कोर्स करावा किंवा नाही करावा. तर आपल्या सोयीसाठी म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवत आहे की ज्यामध्ये तुम्हाला या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ज्या इन्स्टिट्यूटबद्दल माहिती घ्यावायची आहे किंवा एखाद्या पर्टिक्युलर कोर्सबद्दल माहिती घ्यायची आहे, म्हणजे तो पर्टिक्युलर कोर्स त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जर तिथं रन होत असेल किंवा सुरू असेल तर तो ॲफिलिएटेड आहे किंवा नाही याबद्दलची माहिती तुम्ही या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन किंवा ज्याला आपण शॉर्टमध्ये MSBTE या नावाने ओळखतो, तर या वेबसाईटवर आपण तुम्ही त्या कोर्सबद्दल किंवा त्या इन्स्टिट्यूटबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. तर यामुळे सोयीचे असे होईल की जो कोणता तुमचा कोर्स असेल, जसे इथे त्यांनी डिसिप्लिन दिलेली आहे, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी असू द्या, फार्मसी असू द्या, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड फार्मसी किंवा आर्किटेक्चर कोर्सेस, HMCT म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, किंवा पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत, बरेच वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस असतात पॅरामेडिकलचे, ज्यामध्ये DMLT आहे, PGDMLT आहे, एक्सरे टेक्निशियन आहे, डायलिसिस टेक्निशियन आहे. तर या सगळ्या वेगवेगळ्या कोर्सेसबद्दल किंवा कोर्सेससाठी तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा त्या पर्टिक्युलर कॉलेज जे तुम्ही सिलेक्ट करणार आहात ते ॲफिलिएटेड आहे किंवा नाही याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल होईल. तर ॲक्च्युली मित्रांनो, हे जे काय इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, इथे तुम्हाला दिसेल की एक रनिंग एक इन्स्ट्रक्शन आहे किंवा नोटिफिकेशन आहे किंवा सूचना आहे, वेलकम टू ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज फॉर इयर 2021-22. म्हणजे ही जी काय तुम्ही सर्चिंग वगैरे इथं करत असाल तर हे 21-22 या वर्षासाठीचं सर्चिंग आहे, किंवा ऑलरेडी यांनी इथे दिलेले आहे की इन्स्टिट्यूट सर्च फॉर इयर 2021-22. कदाचित काही दिवसानंतर 2022-23 पण ती ही सगळं सर्चिंग इथे अवेलेबल असेल. पण तुमच्या माहितीसाठी तुम्ही ही या वेबसाईटचे अपडेट तुम्ही चेक करू शकता. आणि ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे की ज्याच्यावर सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन त्याने दिलेली जाते, किंवा हा थर्ड नंबरचा जो एक ऑप्शन आहे इथे तो आहे सर्च इन्स्टिट्यूट्स. म्हणजे तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूटचं नाव माहीत आहे आणि तुम्हाला जर बघायचं असेल की हे इन्स्टिट्यूट मग MSBTEला अफिलिएटेड आहे किंवा नाही, तर त्या इन्स्टिट्यूटबद्दलची माहिती तुम्ही या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वेबसाईटवर घेऊ शकता. आणि अपडेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल या वेबसाईटवर, ती अपडेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला चेक करण्यासाठी ही वेबसाईट कंटिन्युअसली तुम्ही थोडंसं बघत चला किंवा ते चेक करत चला, जेणेकरून जी काही इन्फॉर्मेशन अपडेटेड असेल ती तुमच्या पर्यंत पोहोचेल. तर इथे मी काही एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये की इन्स्टिट्यूट आता इथे जे आहे हे गेल्या वर्षीचं आहे अकॅडमिक इयरचं, इन्स्टिट्यूट सर्च फॉर इयर 2021-22. ओके, एकतर इथे तुम्ही त्या इन्स्टिट्यूटचा कोड टाकू शकता, MSBTE इन्स्टिट्यूट कोड. ओके, किंवा त्याला पर्याय जर तुम्हाला समजा एखाद्या वेळेस MSBTE इन्स्टिट्यूट कोड जर तुम्हाला माहीत नसेल त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटचा, तर तुम्ही तिथे इन्स्टिट्यूटचं नाव सिलेक्ट करू शकता. आणि एक उदाहरण जर घ्यायचं असेल किंवा इथे एक तुम्ही इन्स्टिट्यूटचं नाव टाईप करू शकतात, किंवा तुम्ही एखादा शब्द टाकून किंवा एखाद्या पर्टिक्युलर जिल्ह्यामधले इन्स्टिट्यूट तुम्हाला चेक करायचे आहे तर त्या जिल्ह्याचं नाव टाकूनही त्या लिस्टमध्ये त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये मग ज्या ज्या काही इन्स्टिट्यूट अफिलिएटेड असतील या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनला, त्या इन्स्टिट्यूटची लिस्ट तिथे येणार आहे. किंवा DTE कोड तुम्ही इथे टाकू शकता आणि त्याच्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट तुम्ही करू शकता. आणि इथे डिसिप्लिन जे दिलेले आहे, तुम्हाला ज्या
पर्टिक्युलर डिसिप्लिन मधल्या कोर्स बद्दल माहिती घ्यायची आहे किंवा सर्च करायचं आहे तो पॉइंट किंवा तो डिसिप्लिन तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असू द्या, कारण तुम्ही सिलेक्ट केल्यानंतरही असं ब्ल्यू कलरचं डॉट मध्ये येतो सर्कलमध्ये, किंवा तुम्ही फार्मसी सिलेक्ट करू शकता, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड फार्मसी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, किंवा ज्या कोर्सबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आर्किटेक्चर आहे, HMCT आहे, पॅरामेडिकल आहे किंवा नॉन AICTE आहे. त्याच्यानंतर एक उदाहरण फक्त आपण इथे घेणार आहे की सिलेक्ट इन्स्टिट्यूट सर्च. आता समजा मी याच्यामध्ये हे इथे क्लिक केल्यानंतर ह्या सगळ्या लिस्ट इथे आलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई, MH साबू सिद्दीक भायखळा, शहा अँड अँकर कुची पॉलिटेक्निक चेंबूर, हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या कॉलेजेसची नावे इथे आलेली असतील. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक उस्मानपुरा किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव, हे वेगवेगळी नावे इथे आलेली आहेत. आणि असे सर्च करण्यामध्ये थोडंसं आपल्याला अवघड जाते किंवा इथे काही ठिकाणी फॉर एक्झाम्पल लोणी PDRVEP इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग प्रवरानगर लोणी, किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिम, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बीड, हे अशा प्रकारचे लिस्ट तुम्हाला तिथे दिसणार किंवा त्या कॉलेजेसची नावे दिसणार. आणि आपल्याला समजा सर्च करायचं असेल तर तुम्ही इथे कुठलेही नाव टाकू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही लातूर जर टाकलं याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल लातूर तुम्ही टाकल्यानंतर एक कोड फक्त आपण इथे घेतलेला आहे लातूर, तर त्यावेळेस लातूरमध्ये मग जे जे काही कॉलेजेस असतील ते प्रत्येकाची लिस्ट इथे तुम्हाला अवेलेबल होईल. फॉर एक्झाम्पल आता MSBTC ॲफिलिएटेड जे कॉलेजेस आहेत ती लिस्ट इथे तुम्हाला अवेलेबल होईल. मग पहिलं जे आहे इथं PL गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर, किंवा चन्नबसमेश्वर पॉलिटेक्निक कॉलेज लातूर, किंवा महाराष्ट्र पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्म निलंगा डिस्ट्रिक्ट लातूर, गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल वुमन्स पॉलिटेक्निक लातूर, किंवा स्वामी विवेकानंद पॅरामेडिकल सायन्स लातूर. याचा अर्थ काय की ही जे काही कॉलेजेस आहेत किंवा लातूर तुम्ही टाकल्यानंतर इथे जी लिस्ट अवेलेबल झाली याचा अर्थ हे सगळे कॉलेजेस कसे आहेत त्या MSBTEला ॲफिलिएटेड आहेत. आणि नंतरचा प्रश्न असा येतो की समजा एक कॉलेज मी इथे निवडलं, फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज जर आपण याच्यामधून निवडलं, फॉर एक्झाम्पल स्वामी विवेकानंद पॅरामेडिकल कॉलेज सायन्स लातूर, तर मी इथे हे कॉलेज इथे सिलेक्ट केलेलं आहे स्वामी विवेकानंद पॅरामेडिकल सायन्स कॉलेज लातूर. आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला जर डिसिप्लिन बघायचं असेल, समजा तुम्हाला या कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचे कोर्सेस जे आहेत ते ॲफिलिएटेड आहेत किंवा नाहीत, किंवा फार्मसी किंवा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी किंवा आर्किटेक्चर किंवा HMCT म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, किंवा पॅरामेडिकल. समजा आपण इथं पॅरामेडिकलला क्लिक केलं, पॅरामेडिकलला क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्हाला थोडक्यात दाखवेल की या स्वामी विवेकानंद पॅरामेडिकल सायन्सेसशी रिलेटेड कोणते कोणते कोर्सेस इथे आहेत. इथं रिजन्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता जनरली लातूर म्हटल्यानंतर हा जो रिजन होतो तो औरंगाबाद रिजन येतो. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करा, लातूरला आहे म्हणजे ते आपण डिस्ट्रिक्ट लातूर सिलेक्ट करूयात. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट टाईप म्हणजे एडेड ऑटोनॉमस आहे का अर्न, किंवा गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, किंवा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड, किंवा ह्या अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण याच्यामधून ऑल सिलेक्ट करू म्हणजे कशी जरी असेल तरी ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळून जाईल. याच्यानंतर स्टेटस जे आहे आपल्याला ॲफिलिएटेड आहे किंवा नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते तुम्ही ॲफिलिएटेड तिथे क्लिक करू शकता, किंवा नॉट ॲफिलिएटेड ऑल वगैरे तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये, किंवा आपण ऑल जर केलं. आणि त्याच्यानंतर कोर्सेस पॅटर्न, आता हे ऑलच राहू द्या, डिफॉल्ट सेटिंग जे आहे ते आपण ठेवूयात, किंवा तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही ते चेक करू शकता. इयरली फुल टाइम, इयरली पार्ट टाइम, सेमिस्टर फुल टाइम काही कोर्सेस तिथे आहेत का, सेमिस्टर करस्पॉन्डन्स काही कोर्सेस आहेत का, किंवा इयरली करस्पॉन्डन्स कोर्सेस आहेत का, हे तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन इथे त्या त्या पर्टिक्युलर पॉइंटवर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. याच्यानंतरची इन्फॉर्मेशन आहे कोर्स ग्रुप. कोर्स ग्रुपमध्ये आता हे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. तुम्हाला या पॅरामेडिकल कॉलेजमध्ये जे आपण लातूरमधलं सिलेक्ट केलेलं आहे इथे तुम्हाला कुठल्या प्रकारची कोर्स तुम्हाला बघायचा आहे, फार्मसी ग्रुप असू द्या, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंग, हे अशी वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसची लिस्ट येथे तुम्हाला अवेलेबल होईल. आणि आपण जे बघू, फॉर एक्झाम्पल आपल्यासाठी जे बघायचं आहे ते पॅरामेडिकलवर आपण क्लिक करूया, म्हणजे पॅरामेडिकल कोर्सेस इथे कोणते कोणते आहेत आणि कोर्स जे आहे त्याच्यावर केल्यानंतर मग हे पॅरामेडिकल मधले हे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस तुम्हाला लिस्ट अवेलेबल होईल कोर्सवर क्लिक केल्यानंतर. आणि याच्यापैकी कोणता कोर्स तुम्हाला बघायचा त्या पर्टिक्युलर कोर्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल
पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन ब्लड बैंक टेक्नोलॉजी एंड मैनेजमेंट, किंवा ऍडव्हान्स डिप्लोमा इन ब्लड बँक टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटिक्स, डिप्लोमा इन डेंटल टेक्नॉलॉजी, किंवा डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फार्मास्युटिकल बिझनेस मॅनेजमेंट, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, किंवा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, हे अशा प्रकारची वेगवेगळी लिस्ट तुम्हाला ते अवेलेबल होणार आहे. आणि तुम्हाला जर समजा हा कोर्स बघायचा आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केला. आणि क्लिक केल्यानंतर त्याला पुन्हा जो नंतरचा जो आहे कोर्स टाईप त्याला ऑल राहू द्या, आणि त्याच्यामध्ये बाकी ऑप्शन्स तुम्हाला आहेत AICTE अप्रूव्ड किंवा शॉर्ट टर्म, तर ते ऑल राहू द्या. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये पुटअप करता त्यावेळेस सर्च या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन जर सर्च केल्यानंतर किंवा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजबद्दल पर्टिक्युलर कॉलेजबद्दल तिथे इन्फॉर्मेशन मिळेल. आता याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर ही लिस्ट इथे मिळालेली आहे, लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूट फॉर डिस्ट्रिक्ट लातूर फॉर पॅरामेडिकल, ओके. आणि सिरियल नंबर त्याला दिला 1, इन्स्टिट्यूट कोड 599, स्टेटस अफिलिएटेड अनएडेड, ओके. आणि इन्स्टिट्यूट नेम जे आपण टाकलं होतं स्वामी विवेकानंद ऑफ पॅरामेडिकल सायन्स, कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स लातूर. आणि इनटेक कॅपॅसिटी म्हणजे किती विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश मिळू शकतो तो नंबर इथे दिलेला 80. सो टोटल नंबर ऑफ इन्स्टिट्यूट वर टोटल इनटेक 1. तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला या सर्च इन्स्टिट्यूट मधून मिळते की जी ऑप्शन जो दिला आहे तो ऍक्च्युली महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तर अशा प्रकारे तुम्ही सर्चिंग करू शकता, किंवा पुन्हा जर आपल्याला आणखी काही सर्च करायचं असेल तर त्याच बटनवर पुन्हा क्लिक करा तुम्ही, आणि पुन्हा पहिलं पेज जे होतं ते इथे ओपन होऊन जाईल. आणि ओपन झाल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला एखादं इन्स्टिट्यूटचं तुम्ही पुन्हा नाव सिलेक्ट करा. तुम्हाला औरंगाबाद किंवा नागपूर सिलेक्ट करायचं असेल तर नागपूर ज्यावेळेस तुम्ही ऍड करता याच्यावर त्यावेळेस तुम्हाला पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची नावे इथे दिसतील. फॉर एक्झाम्पल ही सगळी नागपूर मुले श्री दत्ता मेघे पॉलिटेक्निक कॉलेज नागपूर, लेट वसंतदादा पॉलिटेक्निक नागपूर, शंकरराव धवड पॉलिटेक्निक नागपूर, हे अशा प्रकारचे वेगवेगळे, देन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग, तर हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूटची नावं. आणखी आता एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर औरंगाबाद सिलेक्ट करूयात आपण, औरंगाबाद. आणि औरंगाबादला सिलेक्ट केल्यानंतर मग औरंगाबादमध्ये ज्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत या सगळ्या इन्स्टिट्यूटची इन्फॉर्मेशन इथे, इन्फॉर्मेशन म्हणजे नाव किंवा लिस्ट तुम्हाला मिळून जाईल. आणि त्या लिस्टमधून तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन बघायची आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता, ओके. वेगवेगळ्या प्रकारची कॉलेजेसची नावं इथे दिलेली आहेत, मॅनेजमेंट, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, किंवा हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूट किंवा इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे त्यांनी. आणि त्यानुसार तुम्हाला ज्या पर्टिक्युलर कोर्सेसबद्दल किंवा त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे, इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्ही इथे बघू शकता, ओके. तर अशा प्रकारचे हे जे वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, तर त्या इन्स्टिट्यूटबद्दल किंवा त्या पर्टिक्युलर कोर्सबद्दल तुम्ही माहिती इथे बघू शकता. इथे एक दिलेलं एक राजेश भैया टोपे इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स अँड फायर सेफ्टी मॅनेजमेंट औरंगाबाद, तर तुम्ही किंवा खाली एक इन्स्टिट्यूट आहे स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स अँड फायर सेफ्टी मॅनेजमेंट औरंगाबाद, या याच्यावर नावावर किंवा कॉलेजच्या नावावर आपण टिक केल्यानंतर तुम्हाला पॅरामेडिकल बद्दल इन्फॉर्मेशन बघायची आहे. ऑल रिजन्स म्हणल्यापेक्षा आपण इथे मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद रिजन सिलेक्ट करूयात, डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करूया औरंगाबाद डिस्ट्रिक्ट. आणि त्याच्यानंतर पुन्हा कोर्सेस जे आहेत एडेड ऑटोनॉमस गव्हर्नमेंट किंवा जे काही असतील ते कोर्स पॅटर्न इयरनी कोर्स टाईप जर आपण त्याच्यामध्ये बघितला तर पॅरामेडिकल आपण त्याच्यामध्ये कोर्स टाईप सिलेक्ट करूयात, पॅरामेडिकल कोर्स टाईप. आणि त्याच्यावर पुन्हा इन्फॉर्मेशन आपण सिलेक्ट कोर्सेसमध्ये जे आहेत त्याच्यावर पुन्हा ऑल प्रकारचे आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये, किंवा ऑल कोर्सेस तुम्ही म्हणू शकता इथे, ठीक आहे. आणि या ऑल म्हटल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सर्चवर क्लिक करता त्यावेळेस जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल ती अशा प्रकारची असेल की 2074 अफिलिएटेड, हा जरा इन्स्टिट्यूट कोड, अफिलिएटेड टाईप अनएडेड, लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूट्स औरंगाबाद रिजन फॉर पॅरामेडिकल, राजेश भैया टोपे इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स अँड फायर सेफ्टी मॅनेजमेंट औरंगाबाद, इनटेक कॅपॅसिटी किती 60, तरी अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळू